नमस्कार मित्रांनो कैलास टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यांमध्ये दोन हजारप्रमाणे सहा हजार, हजार रुपये मिळत असतात तर मित्रांनो या सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अजून नोंदणी केलेली नसेल तर आज आपण नोंदणी कशी करायची याच्याविषयी माहिती घेणार आहोत कारण ज्या शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी अर्ज करण्याची म्हणजेच नोंदणी करण्याची प्रक्रियाही चालू झाली आहे तेव्हा मित्रांनो आता नवीन नोंदणी तुम्हाला कशी करावी लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपल्या या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या योजनेसाठी नवीन नोंदणी करण्याची प्रक्रिया मागे खूप दिवसांपासून बंद होती आणि त्याचं कारण म्हणजे या योजनेचा लाभ हा बऱ्याच योजनेतनं बसणाऱ्या लोकांनीसुद्धा घेतला म्हणजेच एकाच कुटुंबामधून एकाच सर्वे नंबरवरून खूप साऱ्या लाभार्थ्यांनी नोंदणी करून तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही असे बोगस लाभार्थी हे मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये सामील झाले होते म्हणून बऱ्याच दिवसांपासून नवीन नोंदणी शासनाकडून बंद करण्यात आली होती याचबरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून ॲपच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी केली होती त्यांची नोंद ही अप्रूव्ह होत नव्हती कारण यामध्ये दिलेला डेटा हा त्या ठिकाणी मॅच होत नव्हता तर आता पुन्हा एकदा नवीन नोंदणी करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे परंतु आता ही नोंदणी आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहे तसेच मित्रांनो जे ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तिथे लँड रजिस्ट्रेशन आय डी विचारला जातोय आणि हा लँड रजिस्ट्रेशन आय डी त्यांना माहीत नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे म्हणून ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अप्रूव्ह मिळेल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा लँड रजिस्ट्रेशन आयडी नेमका काय असतो तर मित्रांनो जे फेरफार होत आहेत तसेच जे नवीन फेरफार आहेत या फेरफारमध्ये एका लाभार्थ्याच्या नावावरून जमीन शून्य होऊन दुसऱ्या लाभार्थ्याच्या नावावर जमीन जाते परंतु हा जो पहिला लाभार्थी असतो हा सुद्धा या पी एम किसान निधी योजनेमध्ये लाभार्थी झालेला असतो आणि फेरफार होऊन जर समजा तो दुसरा शेतकरी या योजनेचा लाभार्थी झाला तर पहिला लाभार्थी हा योजनेमधून मायनस होणं गरजेचं असतं म्हणून यामध्ये सर्वात महत्त्वाचं विचारलं जातं ते म्हणजे फेरफार म्हणजेच लँड रजिस्ट्रेशन आय डी मित्रांनो आता तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुमचा सात बारा आठ अ आधार कार्ड रेशन कार्ड त्याचबरोबर तुमचा चालू मोबाईल नंबर बँक पासबुक हे कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयमध्ये संपर्क करा तिथे पी एम किसान योजनेच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करता येईल मित्रांनो या योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील किंवा या व्हिडिओमध्ये काही समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद